नमस्कार शेतकरी मित्रांनो, आधुनिक शेती आणि उद्योग आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आजचे भाव बघण्याबरोबरच आपण पुढील 8 दिवसामध्ये कोथिंबीरला कसे भाव होतील याच्याबद्दल सुद्धा माहिती घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. सुरुवातीला बाजार समितींनी अपडेट केलेले भाव बघूया. खेड चाकणची आज आवक होती 24,730 कमीत कमी 500 जास्तीत जास्त 1,000 रुपये प्रति शेकडा. मंगळवेढाची आवक होती 2380 कमीत कमी 2 जास्तीत जास्त 9 रुपये प्रति नग. तर राहताची आवक होती 400 कमीत कमी 15 जास्तीत जास्त 17 रुपये प्रति नग. अमरावतीची आवक होती 70 क्विंटल कमीत कमी 2,500 जास्तीत जास्त 3,000 रुपये प्रति क्विंटल. पुणे गुलटेकडी मार्केटची आवक होती 84,405 कमीत कमी 5 जास्तीत जास्त 15 रुपये प्रति नग. तर पुणे खडगीची आवक होती 1,000 कमीत कमी 9 जास्तीत जास्त 10 रुपये प्रति नग. पुणे पिंपरीची आवक होती 700 कमीत कमी 7 जास्तीत जास्त 9 रुपये प्रति नग. तर पुणे मोशीची आवक होती 18,600 कमीत कमी 5 जास्तीत जास्त 15 रुपये प्रति नग. तर मित्रांनो, या बाजार समितींनी आत्तापर्यंत अपडेट केलेले भाव आपण पाहिले आहेत. लातूर आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना जागेवर मिळणारे आजच्या कोथिंबीरचे कॅरेटचे दर साधारण 350-400 रुपये प्रति कॅरेट बघायला मिळत आहेत. आपण सांगितले दर चांगल्या मालाचे दर आहेत. आपल्या मालाच्या प्रतीनुसार दर याच्यापेक्षा कमी किंवा जास्तसुद्धा असू शकतात. तर मित्रांनो, सध्या मागील काही दिवसापूर्वी भाव खूपच कमी होते, आता भाव चांगले वाढलेले आपल्याला बघायला मिळतात. येत्या एक साधारण 7-8 दिवसांमध्ये याच्यापेक्षा डबल आज जे आहे त्या रेंजपेक्षा डबल भाव होण्याची शक्यता आहे. कारण बऱ्याच ठिकाणी कोथिंबीरचा तुटवडा होणार आहे, म्हणजेच थोडक्यात कोथिंबीर कमी असणार आहे पुढच्या आठवड्यात. त्यामुळे भाव नक्कीच वाढणार आहेत. तर शेतकरी मित्रांनो, तुमची कोथिंबीर विक्रीसाठी आलेली असेल किंवा येणार असेल तर आपल्या आसपास होणारे व्यवहार पाहून तुम्ही आपल्या कोथिंबीरची विक्री करू शकता. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि हा व्हिडिओ तुमच्या इतर शेतकरी मित्रांसोबत शेअरसुद्धा करा.